मी अरुण घोटके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार पाचशे सात आलमगीर औरंगजेबाला एकूण चार मुलं होती त्यांची नावे अशी मोज्जम आजम कांबक्ष आणि अकबर पण या चारही भावांच्यामध्ये सत्ता संघर्ष होताच त्यातील आजम हा औरंगजेबाच्या सोबत दक्षिणेत होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले आणि त्याने आपल्या मोठ्या भावाला मोजल्माला मारण्याचा विडाच उचलला त्या दोघांची आग्र्याजवळ लढाई झाली पण त्या लढाईत आजमच मारला गेला मोज्जम विजयी झाला ताबडतोब तो सिंहासनावरती बसला आणि त्याने स्वतःला बहादूर शाह ही पदवी धारण केली पण त्याला त्याचा भाऊ कांबक्ष याचा कायमचा निकाल लावायचा होता म्हणून मोज्जम उर्फ बहादूर शाह हैदराबादला आला त्याची आणि कांबक्ष याची लढाई झाली त्यामध्ये कांबक्ष मारला गेला त्याने दक्षिणेची व्यवस्था लावली आणि मोजम सरळ उत्तरेमध्ये गेला पुढे कोणीही मोंगल बादशा दक्षिणेत उतरला नाही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी